एक झाड लेकीसाठी, लेकीच्या प्रेमासाठी। चला या वर्षी आपण लेकीचं बन निर्माण करू। श्रावण महिन्याच्या अधिक मासाचा योग या वर्षी आहे। या अधिक महिन्यात अधिक सत्कर्म, अधिक सत्कार्य आणि पुण्यकर्म करण्याचा योग या लेकीच्या बनातून पूर्णत्वास यावा, यासाठी हा खास व्हिडिओ लेकीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बापांसाठी। तर नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मागील 3 वर्षापासून आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सहभागाने आणि शुभेच्छांनी आपण शिवराई वन प्रकल्पाचा एक टप्पा पूर्ण केलेला आहे। आहेरवडगाव तालुका जिल्हा बीड येथील बालाघाटाच्या डोंगर परिसरात वृक्षबियांची लागवड करून आणि संरक्षित वन प्रकल्प अशा उपक्रमातून 14,000 झाडांच्या लागवडीचा टप्पा पूर्ण केला आहे। अर्थातच यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आणि योगदान आहेच। दुसऱ्या टप्प्यातील कामाचा प्रारंभ आपण लेकीचं बन या संकल्पनेतून करत आहोत। यामध्ये आपण एक झाड लेकीसाठी, मुलीसाठी लावणार आहोत। या आव्हानानुसार झाडांची कमतरता पडणार नाही हेही तितकंच खरं, कारण आपल्यासारखे सेवाभावी लोक झाडं देऊन मोकळे होतात। त्या झाडाचं संरक्षण कसं करायचं हा प्रश्न आहे। सार्वजनिक ठिकाणी उघड्या माळावर ही झाडं लागणार आहेत। ओसाड डोंगरावर नंदनवन आपल्याला या उपक्रमातून फुलवायचं आहे, म्हणजेच हे काम सोपं तर नाहीच आणि अवघडातून अवघड आहे। अशा ठिकाणी झाडाचं संरक्षण हा पहिला प्रश्न आहे। एका झाडाला एक स्वतंत्र ट्रीगार्ड बसवायचे झाले तर त्याचा खर्च किमान 1,000 रुपये येतो, आणि संयुक्तपणे फेन्सिंग करायचे असेल तर एक फेन्सिंग बंडल 2500 ते 2600 रुपयात बसते। 25 फूट बंडलसाठी 5 लोखंडी अँगल उभे करावे लागतात। या अंतरात 5 झाडे लागली जातात, म्हणजेच प्रति झाड 900 रुपये खर्च येतो। आता हा खर्च ऐकून कोणाला लेकीसाठी झाड लावावं असं वाटेल का? पण ही वस्तुस्थिती आहे। वृक्षारोपणाची कळकळ आणि त्याविषयी गप्पा मारणं सोपं आहे, पण झाड जगवणं सोपं नाही। एखाद्या लहान बाळासाठी जेवढी काळजी घ्यावी लागते तेवढंच पालन पोषण झाडांचं करावं लागतं, तरच ते झाड झाड म्हणून वाढतं। अन्यथा अनाथ झाडांची हेळसांड होते, तशी हेळसांड झाडांच्या नशिबी येऊ देऊ नका। झाडं कितीही लावता येतील पण त्या संख्येला उपयोग नाही। असो व्हिडिओ जास्त मोठा होईल, सांगायचं तात्पर्य एवढंच, 4 मित्र मिळून किंवा 4 जणांच्या एकत्रित सहभागाने एक जरी फेन्सिंग बंडल देता आलं तरी खूप झालं, म्हणजे तुम्हाला ही खर्च जास्त वाटणार नाही आणि इच्छा असूनही लेकीचं प्रेम अवघडल्यासारखं वाटणार नाही। या पर्यायाची सांगड घालून शिवराईच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात एक झाड लेकीसाठी, लेकीच्या प्रेमासाठी हे ब्रीद घेऊन करूयात। या संयुक्त कार्यक्रमामध्ये ज्या 4 मित्रांना आपल्याला सहभागी करून घ्यायची आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोहोच करा। आपली मदत आणि सहकार्य वर सांगितलेल्या वस्तूंच्या स्वरूपात करा। ज्यांना वस्तू पोहोच करणं शक्य नाही फक्त त्यांच्यासाठी आपल्या निसर्गभूमी संवर्धन संस्थेचा खाते नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। विश्वास, सहभाग आणि सत्कर्माची इच्छाशक्ती हीच कुठल्याही यशस्वी उपक्रमाची, प्रकल्पाची आणि नाविन्याची गुरुकिल्ली असते। याच धारणेवर लेकीचं बन आपण उभा करू या अपेक्षेसह थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।